मराठी 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 आपण जाणतात की शिवसेना सोडून किंवा पाटील सुरा खुपसून बरेच लोक दूर गुवाहाटीला जाऊन लपलेले आहेत आणि त्यांनी तिथं आम्ही शिवसेना आमचाच ग्रुप आमचीच मूळ शिवसेना असं अनेक भाष्य केली अनेक गोष्टी प्रसारित केलेल्या आहेत पण वस्तुस्थिती अशी की त्या दरम्यान आम्ही खर तर आदरणीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय उदारअंतकरणानं आणि मोठ्या त्यागी भावनेनं स्वतःच्या कृतीनं काल सांगितलं होतं की आपण यावं मी मातोश्री सोडली याचा अर्थ मुख्यमंत्री पद नव्हे पण मातोश्री सोडून टाकून दिलं की मी ते सोडायला तयार वर्षा बगला सोडला हे दाखवून दिलं की त्यातून मी ही गोष्ट सोडू शकतो मला याचा मोह नाही खुर्चीचा मोह नाही त्यांनी दाखवून दिलं मातोश्रीवर गेले आणि त्यानंतर अभांतर सातत्यानं शिवसेनेकडून होत होतं परत या आपण त्याचं स्वागत करू पण प्रत्यक्षात दादांत खोटं बोलणारी माणसं वेगळ्या पद्धतीनं वागत राहिली आणि आज त्यांनी स्वतःचे दरवाजे बंद केले आणि निव्वळ बंद नाही केले आता कायद्यानं इतक्या कचाट्यात ते सापडलेले आहेत की त्यांना आता शिवसेनेचा भगवा कायमचा सोडून जावा लागेल शिवसेनेचं कवच सोडावं लागेल आणि कमळाबाईची साथ करावी लागेल इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली कारण कायदा असं म्हणतो की दोन तृतीयांश जेव्हा सदस्य जातात तेव्हा त्या दोन तृतीयांशांचा गट नाही होणार त्यांना विलीनीकरणच करावं लागेल आणि त्या विलीनीकरण करावं लागलं तर त्यांचं कालपर्यंत जो भगवा आहे आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत कट्टर आहोत सट्टर आहोत जे काही चालले होते डायलॉगबाजी ती सगळी संपेल आणि कळून चुकेल आता की केवढा मोठा घातपात जे कोणी बरोबर गेले तर त्यांनाही कळेल आणि म्हणून या संदर्भात मध्ये जी काही काय त्यांनी पावलं उचलली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही काल माननीय उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं आणि या सगळ्यांचं सदस्यत्व रद्द करावं डिस्क्वालिफिकेशन करावं अपात्र करावं यासाठी आम्ही पत्र दिलं होतं आणि त्याचबरोबर त्या पत्राला अनुसरून काही उत्तर आलं ते त्यालाही धरून पत्र दिलं होतं आणि म्हणून आज आम्ही माननीय उपाध्यक्षांना सांगितलं त्यांनी उत्तर दिलं त्यांना की आम्हाला हे करू शकत नाहीत असं करू शकत नाहीत तसं कसं दादांत खोटं ते पत्र सुद्धा एकाही आमदाराचं नाही त्याच्यावर त्यांची साक्षऱ्या कुठून तरी केलेली असतील पण त्यांच्या कुणाच्याही मेलवरनं आलं नाही आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा आज आम्ही कायदेशीर कात्याकूट केला आणि आता सांगून टाकलेलं आहे त्यांना की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे त्या चार दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई होईलच अशा प्रकारचं पाऊल आता माननीय उपाध्यक्ष उचलतील अशी अपेक्षा आहे सर किती जणांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि कारवाई काय असेल किती जणांवर सोळा आमदारांचं काल मी नावं घेतली बारावीची अधिकची चार नावं आजही सांगू शकतो त्यामध्ये त्या ही नावं चार अधिकची आहेत ही नावं आहेत चिमणाबा पाटील रमेश बोरणारे संजय रायमुलकर आणि बालाजी किडी कल्याणकर अशी चार नावं अधिकची आहेत त्या सोळा लोकांना त्यांना अपात्र करावं अशा प्रकारची नोटीस आम्ही द्यायला विनंती केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता कायद्यानं ते लक्षात आलेलं आहे आणि मग येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांना तशी नोटीस परतीचा मार्ग कायमचा बंद परतीचे मार्ग त्यांनी स्वतःहून बंद केलेले आहेत त्यांना प्रचंड संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली होती त्याचा त्यांनी लाभ घेतलेला नाही आणि आता सगळ्यात वाईट गोष्ट कोणती घडणार आहे शिवसेना आम्ही कट्टर शिवसेना प्रमुखांची आहोत आणि दिघांची आहोत आता कुठेतरी जावं लागेल कुठं जाताय ते बघा कमळाबाईकडे गेलात तर कायमचे तुम्ही भगव्याला मुकलात हे मात्र याच्यात पोटनिवडणूक निश्चित आहे पोटनिवडणूक निश्चित आहे एवढ्या मोठ्या मला वाटतं यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही आपण जेव्हा जेव्हा या संदर्भात निर्णय होतील
त्यावर पुढे जी काही कारवाई कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, कायद्याची लढाई सुरू झालेली आहे, त्या लढाईचा अंत काय होतो ते पावन नंतर मला वाटतं त्याबद्दल बोलून झालेलं आहे। आता चांगला त्यांचा तो जो बॉल आहे तो त्यांच्या कंपनीमध्ये आहे, त्यांनी त्याच्यावर ठरवावं, त्याच्यामध्ये कोणतंही या भाष्य यावर करणार नाही, त्यांनी पायावर भांडा पडू नका। दरवाजे बंद त्यावर आदरणीय उद्धवजी साहेब निर्णय घेतला। आप सभी जानते हो कि हमारे शिवसेना के विधायक मुंबई छोड़कर कभी सूरत कभी गुवाहाटी कभी कहां छुप रहे हैं, वहां बैठे हैं और मोबाइल पे सब पिक्चर्स रिलीज कर रहे हैं और माध्यमों से लोगों को बता रहे हम सब एक है। वहां क्या हो रहा है वो जाकर आप ही देख लो, आपके चैनल के प्रतिनिधि वहां है वो भी आपको पता चलेगा वहां क्या हो रहा है। लेकिन कानूनन जो कार्रवाई है वो कार्रवाई यह थी कि हमने कल कहा था कि हमारे उपाध्यक्ष साहब को हमने विनती की थी कि यह सभी जो विधायक है उनमें से कुछ 12 लोग नाम देते, फिर हमने 4 और बढ़ाए, 16 लोगों को अपात्र करने की बात हमने की थी। अब वो डिस्क्वालिफिकेशन के बारे में कार्रवाई करनी थी, आज हमने फिर दोबारा माननीय उपाध्यक्ष से बात की, कानूनन बात करी और कहा उनसे विनती करी ये कार्रवाई शुरू करे, वो काम शुरू होगा, अब उनको नोटिस जाएगी। उन्होंने उसके जवाब दिए थे कि उन्होंने तो हमारे उपाध्यक्ष पर ही अविश्वास जताने की बात की, वो गलत था, ये भी हमने साबित कर दिया कि कौन भेज रहा है लेटर, कौन है, किसी मेल पे आया, वो मेल मालूम नहीं किसका है, एक भी विधायक के खुद के मेल पे नहीं है, कोई जो स्वाक्षरी ली हुई है वो सारे कागज जोड़े हुए हैं, उसको भी कानूनन सही नहीं है, तो ये सारा कानूनन सही है कि नहीं बताने के लिए हमने बात की थी। तो आज बात हुई, कल परसों में ये सारे जो सदस्य हैं उनको अपात्र करने की नोटिस जाएगी और वो उनको मिलेगी और उसके बाद में घमासान होगा। सबसे बुरी बात क्या होगी कि ये लोग जो कहते थे कि हम ही शिवसेना है, हमारा ही शिवसेना पार्टी है, जो कानून कहता है कि जब 2/3 लोग पार्टी छोड़कर निकल जाते हैं तो उनका गुट नहीं बनता, उनको जो कानून में सुधार आया उस सुधार में ये लिखा है कि ये 2/3 गट को किसी भी गुट को किसी पार्टी से वो विलीनीकरण करना होगा। अब वो विलीनीकरण की बात आई है तो अभी कहाँ जाएंगे, कहाँ जाए, कहीं भी जाए, लेकिन भगवे से दूर जाने वाले, शिवसेना से दूर जाने वाले, कानूनन उनको जाना ही पड़ेगा। अब किसी पार्टी में जाती है पता नहीं, तो शिवसेना कहाँ रही, मेरी शिवसेना थी, तो ये जो भी कमला भाई के पास जाएगी होता है पता नहीं कहाँ जाएंगे, तो कहीं भी जाएंगे लेकिन वो शिवसेना से दूर जाएंगे, शिवसेना के परमानेंटली दूर होने वाले। नोटिस जो इश्यू करने वाले हैं वो क्या कल करने वाले हैं और कितने घंटे की मोहलत दी जाएगी, 48 घंटे की मोहलत दी जाएगी उनको, नोटिस बात की उनको अगर नोटिस इशू किया जाएगा, तो सहूलत तो देनी पड़ेगी ना, ऐसा थोड़ा ही कि आपने कल क्या टाइम फ्रेम होगा, वो तो अभी 72 घंटे की हो सकती है, 16 घंटे की, 24 घंटे की, वो सारी जब पूरी होगी उसके बाद में होगा ना, तो पहले तो आप नोटिस दिएंगे कि क्यों आपके कार्रवाई की न जाए, अगर वो कार्रवाई की न जाए उसका जवाब उनको देना पड़ेगा, वो जवाब आएगा उसके बाद में कार्रवाई। संविधान के आर्टिकल 10 अनुसार क्या दूसरा गठ बनाने को उनको कोई मतलब पूरा गठ बना के अस्तित्व रखने का कानून रद्द हुआ है, पार्टी 2/3 सदस्य जब बनते हैं तो बता सकते हैं हम 2/3 बने, लेकिन 2/3 बन के वो पार्टी नहीं बनेगी, उनको विलीनीकरण करना, किसपे विलीनीकरण करोगे, उनको अस्तित्व नहीं है कानूनन, उनको विलीनीकरण करना होगा, तो विलीनीकरण कहाँ जाएंगे, किसने इतना सब कुछ खर्चा किया, पार्टी के भी प्रमुख कुछ भी बोलने, तो भागने के रास्ते, तो इसका मतलब शिवसेना में नहीं रहोगे ना भैया, कहीं भी जाए बार बार कहते थे कि हम शिवसेना है, वो तो नाम उनका परमानेंट गया, ये तो प्रहार में जाए, ये तो और किधर करने में, ये जून को अविश्वास का प्रस्ताव घेऊन उनके गुट ने अविश्वास का प्रस्ताव भेजा निकालने की मांग की है डिप्टी स्पीकर को, उन्होंने मांग की है उसके ऊपर अविश्वास बताने की, वो मांग की वो भी कानूनन नहीं है, मांग करने वाले ऑथेंटिक होने चाहिए, मांग करने वाला विधायक होना चाहिए, विधायक कहाँ है पता नहीं, नोटिस कितने भेजी पता नहीं, तो उधर क्या हो गया, नोटिस कौन दे रहा है, वो तो ऑथेंटिक साइन होगा मेल पे, तो मेल पे अधिकृत आई है, नोटिस पे ऑथेंटिसिटी नहीं है,
तभी तो उन्होंने कहा कि ये नोटिस में ऑथेंटिसिटी नहीं है। एकनाथ शिंदेंच्या गटाकडून जो प्रतिव्यवहार होते तो अधिकृत नाही आहे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? क्या मुंबई आना पड़ेगा सभी विधायकों को जवाब देने के लिए या वर्चुअल हियरिंग होगी? अगर आए तो उनके लिए है ना भाई, मैं खुद दे रहा हूँ नोटिस, कोई भी वर्चुअल मैंने दिया था ना, मैंने अगर पत्र दिया है और ऋत्विक जाके पत्र देगा तो कैसे पता चलेगा कि मैंने दिया? अल्टीमेटम दिया है।